घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह नातेवाईकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. धुळे जिल्ह्यातील माजी मंत्री हेमंत देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी अधिकाऱ्यांवर जमिनीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख रवींद्र देशमुख यांच्यासह परिवारातील सदस्य आणि सहकारी अधिकाऱ्यांवर सहकारी संस्थेची जमीन परस्पर आपल्या नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंदखेडा तालुक्यातील तावखेडा शिवारामध्ये सुमारे 14 हेक्टर जमिनीवर सिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था उभारण्यात आली होती. या संस्थेसाठी शेतकऱ्यांकडून 14 हेक्टर जमीन घेण्यात आली होती. या प्रकल्पासाठी शासनाने 99 लाख रुपये कर्ज मंजूर केले होते, मात्र संस्थेने त्या पैशांचा उपयोग संस्था उभारण्यासाठी केला नाही. संस्था औसाण्यात गेलेली असताना तत्कालीन संस्थेचे चेअरमन आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी कुक्कुटपालन सहकारी संस्थेची जमीन परस्पर स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतली, त्यामुळे शासनासह जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकरणी शेतकऱ्यांनी केला. काय नेमकी तक्रार होती, काय गुन्हा दाखल केला? हे आमचे वडील पाहिजे जमीन होती, आमच्या वडिलांनी त्यांना लावून घेतली, नाही करून घेतली, तुम्हाला नोकरी लावून पण पण मला एका ते काढते होते. आम्हाला सगळं त्याने सांगून दिलं, आम्हाला अजून कळत होतो. आता म्हणे तुमचा काही संबंध नाही, नोकरी लावली नाही, काही नाही, काही नाही, आणि ते जमीन आम्हाला परत मिळाली. कुक्कुटपालन सोसायटी, आणि ते जमीन कुक्कुटपालन सोसायटीचं नाव त्याने घेतलं. तुम्हाला तुमच्या मुलांना नोकरी लावून दिली, नोकरी लावली नाही, आणि आमचे ते म्हणजे काही 14 एकर जमीन आम्ही विकत नाही केले, जाऊन आमले लावत नाही, काही न्याव टाकलेले आहे तरी. या प्रकरणी शेतकरी सखाराम पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान चौकशीअंती सहाय्यक निबंधक शेखर साळी यांच्या फिर्यादीवरून दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित मुंबईच्या तालुका सिंदखेडा हे तत्कालीन चेअरमन यांनी संस्थेच्या नावावर नोंदणी जास्त करून खरेदी केली. शेतजमीन रक्कम नातेवाईकाच्या नावावर केलेली आहे, त्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अध्यक्षपर्यंत कोणाला अटक करण्यात आली नाही. सहकारी संस्था उभारून कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्याचं आश्वासन तत्कालीन चेअरमन हेमंत देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं, मात्र संस्था सुरू न करता संस्थेसाठी दिलेली जमीन बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन केल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केलाय. माझं नाव राजेंद्र पाटील, ही जमीन आमच्या आजोबा सीताराम पाटील यांच्या नावावर होती आणि त्यावेळेस हेमंत देशमुख हे मंत्री होते, त्यांनी ही जमीन कुक्कुटपालनाच्या नावाखाली आमच्या आजोबांकडून बळकावून घेतली. आमच्या आजोबांना कुक्कुटपालनाचं आमिष दाखवलं आणि कुक्कुटपालनाचं आमिष दाखवून ही जमीन त्यांनी हळूहळू त्यांच्या नावावर उतरून घेतली. आमचे काका दगा सीताराम पाटील हे ही जमीन कसत होते, त्यावेळेस बागायत थोडी कमी असल्यामुळे कोरडवाहू होती, म्हणून त्यांनी आमिष दाखवलं आणि ही आमिषापोटी त्यांनी ही जमीन त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतलेली आहे. आणि आम्हाला तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की तुमचा जो परिवार आहे, तुमची जी भाऊबंदी किंवा परिसरातील लोक आहे, यांना चांगल्या प्रकारे रोजगार देण्यात येईल, तुमच्या घराला तुमच्या मुलाबाळांना आम्ही कामाला लावू, 2 पैसे तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटतील, तुमचा परिवार पुढे जाईल, असं त्यावेळेस हेमंत देशमुखांनी आम्हाला आम्हीच दाखवलं, आमच्या काकांना आमच्या आजोबांना आम्हीच दाखवलं आणि ही जमीन त्यांनी त्यांच्या नावा त्यावेळेस करून घेतलेली. पण आता आम्ही आमच्या पायी तर बॅरेज झाल्यामुळे आता चांगल्या प्रकारे बागायत झाली,
बागायत झाल्यामुळे आम्ही आमची जमीन परत मागतोय, पण ते आता द्यायला नकार करताय. आणि जे कुक्कुटपालनाचं त्यांनी जे आम्हाला आमिष दाखवलं होतं, ज्या कुक्कुटपालनाच्या नावाखाली जी जमीन आमच्याकडून घेतलेली होती, ती ते कुक्कुटपालन तो व्यवसाय तर आलाच नाही, पण आमची जी जमीन होती ती पण ती आजच्या तारखेत ते आम्हाला वापस देण्यात तयार नाही. म्हणून आम्ही आमच्या काकांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे हेमंत देशमुख यांच्या नावावर गुन्हा दाखल केलेला आहे. माझं नाव जितेंद्र विकन पाटील, माझ्या काकांचं नाव आहे सीताराम दगा पाटील. आमचे जे आजोबा होते सीताराम रुपला पाटील यांची यांनी जी जमीन कुक्कुटपालन संस्थेला दिली हेमंत देशमुख यांना, ते यांनी सांगितलं तुम्हाला 4-5 लोकांना घरातली नोकरी लागेल आणि इथं रोजगार उपलब्ध होईल, पण ही संस्था इथं आलीच नाही. त्यांनी ही जमीन तो त्याच्या नावावर आणि त्यांच्या ज्या कुटुंबाच्या नावावर करून घेतली, त्याच्यामुळे आमची फसवणूक झाली आहे आणि आम्ही वंचित झालो. आम्ही आता दोंडाच्याला गुन्हा दाखल केला आहे आणि तावकडा शिवरात जमीन आहे आमची. आमची अशी फसवणूक झाली, तुम्हाला नोकऱ्या पैसे पण आम्हाला पुरे दिले नाही त्यांनी, आणि आमचे आजोबा वारले. आता आमची काकांच्यांनी बऱ्याच दिवसापासून यांचे शेटाखेट चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये, पण ते आम्हाला उत्तर देत नाही. आम्हाला फसवणूक करतायची, आम्हाला आता आपण दिलं की आम्ही 4-5 वर्षापासून आम्ही जमीन करत नाही, ते म्हणजे तुमची जमीन नाही. मागणी अशी आमची जमीन आम्हाला मिळावं, कारण की आम्ही वंचित झालो, आमचे सर्व परिवार विस्कळीत झाले, त्याच्यामुळे आम्हाला अशी मागणी होतं आम्हाला जमीन मिळायलाच पाहिजे. आमची जमीन आम्हाला मिळायला पाहिजे. कुक्कुटपालन संस्था इथं आली नाही. माझं नाव मधुकर पितांबर पाटील, माझ्या आजोबा सीताराम रुपला पाटील. ही जमीन सीताराम रुपला पाटील यांची यांच्या नावावर होती. ती वडीलोपार्जित जमीन आमची संपूर्ण भावाची जमीन आहे, संपूर्ण भावाची असल्यामुळे तेव्हा जेव्हा आमचे आजोबा होते तेव्हा परिस्थिती खूप नाजूक होती. नाजूक असताना जमीन जास्त असल्यामुळे ही जेव्हा तेव्हा हेमंत देशमुख मंत्री होते त्यांनी जमीन बघितली आणि त्यांनी कोणाला पाणी सुटलं त्यांनी विचार केला की त्यांना आजोबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जमीन आम्हाला पाहिजे, ही जमीन कुक्कुटपालन संस्थेसाठी पाहिजे. मग त्यांनी कुक्कुटपालन संस्था आपण स्थापन करून तुमच्या आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना चांगला रोजगार भेटेल, रोजगार भेटेल तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा रोजगार भेटेल, काम हाताला काम मिळेल, तुमचं प्रपंच व्यवस्थित चालेल. त्याच्यामुळे ही आमच्या आजोबांना फसवून खुस लावून ही जमीन त्यांनी कुक्कुटपालन संस्थेच्या नावावर घेतली. नंतर कुक्कुटपालन संस्था तर आलीच नाही आणि कुक्कुटपालन संस्था चालू झाली नाही, त्याच्यामुळे कुक्कुटपालन संस्था ही विनाशायात गेल्यानंतर ही जी जमीन मूळ मालकाला भेटणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही ही जमीन आमच्या परिवाराला मिळावी म्हणून आम्ही हेमंत देशमुखांच्या विरोधात दोंडाच्याला फिर्याद दाखल केलेली आहे. फिर्याद अशी दाखल केली की जमीन ही आमची आमच्या परिवाराला मिळावी आणि त्यांनी कुक्कुटपालन संस्था आलीच नाही. नंतर ही जमीन त्यांनी त्यांच्या नावावर व त्यांच्या परिवाराच्या व्यक्तींच्या नावावर करून घेतली, ते नावं कमी करून ही जमीन आम्हाला मिळावी व आमचा परिवार जो आज इतर तिथं सुरत पण बडोदा पण आम्हाला कामासाठी गेलेला आहे आणि ही जमीन एवढी नदीच्या काठावर असून आम्हाला ना ती बागा करता येते, ना कसता येते, ना काय करता येते. आता आम्ही 5-6 वर्षापासून जमीन तसंच होतो. 5-6 वर्षानंतर आमचे काका हे तिथे येत होते जमीन कसाला, त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जमीन कुक्कुटपालन संस्थेची कुक्कुटपालन संस्थेच्या नावावर आहे ही जमीन. आता आम्ही कुक्कुटपालन संस्था चालू करतोय, तरीसुद्धा आम्ही कुक्कुटपालन संस्था चालू केली नाही. आम्हाला तर आशा लागली होती काहीतरी आम्हाला नोकरी भेटेल, हाताला उद्योगधंदा भेटेल, काहीतरी कामधंदा भेटेल. त्यामुळे आम्ही ही जमीन वापस मिळण्यासाठी आम्ही जोडायच्या इथे हेमंत देशमुख विरोध फिरत दाखल केली. फिर्याद अशी की ही जमीन आमची आम्हाला मिळावी, आमची आम्हाला ती जमीन जर आम्हाला मिळाली आम्ही फिर्याद ऑटोमॅटिक मागवायची. महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.